खूप so, खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला खूपच लेटेस्ट आणि ट्रेंडिंग अशी चंद्रमुखी बाही कशी कटिंग करायची आणि कशी स्टिचिंग करायची हे सांगणार आहे कारण याचा मी ही बाही कटिंग आणि स्टिचिंगची तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगणार आहे ठीक आहे तर यासाठी आपला हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता हा जो मी मेन कपडा घेतलेला आहे त्यानंतर त्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे रेड कलरचंच म्हणजे त्याला मॅचिंग आणि हा गोल्डन कपडा आणि गोल्डन लेस लेससुद्धा ब्रॉड घेतलेली आहे तर हे सगळं यूज करून आपण खूप सुंदर अशी चंद्रमुखी बाही कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत तर हे बघा ही मी पेपर कटिंग घेतलेली आहे तर ही दहा इंचाची बाही आहे तर ही बाही कशी कटिंग कर करायची आणि कशी स्टिचिंग करायची याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे जर तुम्ही बघितलेला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर ती तुम्ही बघू शकता तर हे बघा ही बाही आहे अठ्ठावीस साईजची म्हणजेच आपण खाली बाहीची घडी साठ टाकून कट केलेला आहे त्याचबरोबर याची बाही लांबी आहे दहा तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन पकडून ही आपण कटिंग करून घेतलेली आहे ठीक आहे तर आता बघा आता ही बाही ठेवून आपल्याला सगळ्यात आधी अस्तर जे आहे बाहीसाठी घेतलेलं ते कटिंग करायचं आहे तर हे बघा मी सिंगलच घेतलेलं आहे सिंगल कपडा तर कारण मी तुम्हाला एक बाई आधी सांगते तर त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा तुम्ही करायची आहे तर तुम्ही कटिंग करताना दोन्ही सेम कट करू शकता ठीक आहे तर हे बघा ही बाही ह्या पद्धतीने ठेवायची आहे आणि जशी आहे तशीच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे अस तर आपल्याला ह्या साईजचं पाहिजे आहे जे काही चेंजेस करायचे आहे ते आपण वरचा जो कपडा लावणार आहोत म्हणजे जो मेन फॅब्रिक आपण बाहीसाठी घेतलेला आहे त्यात करणार आहोत ठीक आहे तर हे बघा मार्किंग झाल्यानंतर बरोबर कडेकडेने ही बाही आपण कट करून घ्यायची आहे व्यवस्थित कट करायची आहे कारण की त्याचा जो आकार आहे तो चेंज व्हायला नको ठीक आहे तर हे बघा आता ही आपली जी बाही आहे ती कटिंग करून झालेली आहे तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे ह्या बाहीला खालच्या साईडने हे बघा साडेचार इंच पाच इंच जेवढे तुम्हाला ब्रॉड हवे असेल त्यावर मार्किंग करून घ्यायची आहे तर ह्या ठिकाणी मी पाच इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे हे बघा ठीक आहे तर आता आपण याच्यासाठी ब्रॉड कपडा काढून घेणार आहोत तर तो आपण पाच इंचापेक्षा थोडा जास्त घेऊयात कारण की तो आपला फोल्ड करण्यामध्ये जाणार आहे हे बघा साधारणतः अर्धा पाऊन इंच आपण एक्स्ट्रा वरच्या साईडला घेतलेला आहे ठीक आहे तर मार्किंग करून आपण तो जो गोल्डन कलरचा कपडा घेतलेला आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे सगळ्या साईडने हे बघा ओके इथे बघा मी लाईनच ड्रॉ करून व्यवस्थित सरळ करते आहे म्हणजे फिनिशिंगला आपली बाई छान दिसेल तो तो हे तर हे बघा आता सगळ्यात आधी आपण हा गोल्डन कपडा लावून घेणार आहोत ठीक आहे तर तो उलटा करून घ्यायचा आहे म्हणजे हे बघा ह्या पद्धतीने पाहिजे नाही तर हे दोन्ही पण उलटं करणार म्हणजे जो काही कपडा लावणार आहे तो उलटा केला आहे आणि त्याच्यावर आपल्याला ही जी काही अस्तरची बाही कटिंग केलेली आहे ती सरळ ठेवायची आहे आणि खालच्या साईडला आपल्याला साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून टीक मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने तर व्यवस्थित मारा कारण त्यावर आपली फिनिशिंग डिपेंड असते तर हे बघा खालच्या साईडने टीप मारल्यानंतर आता हे ह्या पद्धतीने वरती करून घ्यायचा आहे तो गोल्डन कपडा आणि खालच्या साईडला आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे ते बघा थोडंसं एक्स्ट्राचा कपडा आपण आतल्या साईडने गोल्डन कपड्याचा ठेवून हे बघा इथून अशी टीप मारून घेणार आहोत आणि व्यवस्थित पकडून मारायची आहे टीप आणि ही टीप मारताना खालचा कपडा वरती दिसणार नाही आणि वरचा सुद्धा सारखा लागला जाईल याची काळजी घ्यायची आहे ठीक आहे तर हे बघा आता एवढा तरी साधारणतः आपला फोल्ड करण्यामध्ये जाणार आहे ठीक आहे तर हे बघा यानंतर आपण वरून मोजून घेतलं तर ते सहा इंच आहे आणि आपण इथे दोन ते अडीच इंच एक्स्ट्राचा हा कपडा जो वरती लावणार आहे तो घेणार आहोत ठीक आहे तर हे बघा आता खालच्या साईडला मी साडेबारा घेतलेला आहे कारण ते प्लेट्समध्ये जाणार आहे आणि वरती सुद्धा आपण मोजून घेतलं होतं तिथे सहा होतं मेन आणि इथे बघा आता आपण अडीच इंच एक्स्ट्रा घेणार आहोत ठीक आहे तर अडीच इंचाला मी म्हणजे साडेआठ इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे तर हे बघा आता हे मार्किंग केलेले आहे आपण तर हे सरळ सरळ आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्याच्या सेंटरला पण आपण मार्किंग केलेली आहे आणि ह्या कपड्याला काय आपण लगेच शेप दिलेला नाहीये तर हे बघा या पद्धतीने आधी म्हणजे हा कपडा जो आहे तो आपण सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर जो काही मेन कपडा आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे म्हणजे ते बरोबर सरळ होईल ठीक आहे आणि हे बघा आता हे छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर हे बघा खालच्या साईडला बरोबर छोट्या छोट्या प्लेट्स टाकत घ्यायचे आहे आपल्याला तर मी स्क्रू ड्रायव्हर घेतले आहे म्हणजे त्या एकसारख्या व्यवस्थित त्याला प्लेट्स टाकल्या जातील ठीक आहे आणि जो काही हा आपण मेन कपडा लावतोय बाईसाठी कट केलेला हा रेड प्रिंटेड तर तो आपण सरळ कट केलेला आहे त्याला लगेच बाहीचा शेप दिलेला नाहीये ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तर ही लक्षात राहू द्या आधीच जर का बाहीचा शेप दिला तर त्या प्लेट्स किती बसतील याचा काही आपल्याला अंदाज नसतो ठीक आहे आणि अंदाज घेतला तर कमी जास्त होऊ शकतं म्हणून आपण ते तसंच ठेवलेलं आहे तर हे बघा हे प्लेट्स टाकून झालेले आहेत आता यानंतर ह्या पद्धतीने ते सरळ करून आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर व्यवस्थित दापटीप द्यायची आहे त्यावर आपली फिनिशिंग डिपेंड असते तर हे बघा आता ही व्यवस्थित दाब टीप सुद्धा आपली देऊन झालेली आहे तर ह्यानंतर आता आपल्याला जिथून दापटिप दिलेली आहे तो कपडा आणि जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तो आपल्याला सगळ्यात आधी जॉईन करून घ्यायचा आहे तर हे बघा आता आपण ह्या खालच्या साईडला म्हणजे जिथे आपण प्लेट्स जॉईन केलेल्या आहेत आणि जर खाली गोल्डन कपडा लावलेला आहे तो आपल्याला अस्तरला जॉईन करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी तर हे बघा ह्या पद्धतीने हळूहळू टिप मारून आपल्याला तो जॉईन करून घ्यायचा आहे ठीक आहे तर हे बघा हे व्यवस्थित जॉईन आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे आहे ते दोन्ही साइडने थोडं थोडं जॉईन करतं हे बघा हे आधी आप आपल्याला प्लेट्स टाकत जॉईन करायचं आहे पण जो मधला कपडा आहे ना तो आपल्याला दोन इंचा घ्यायचा आहे तर त्याआधी आपण हे बघा थोडंसं कारण की आपल्याला फक्त मध्येच फुगा पाहिजे नाही तर या पद्धतीने कडेकडेला आपण थोडंसं जॉईन करून घेऊयात हे बघा इथपर्यंत फक्त तो कपडा आणि अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आता सेम आपण दुसऱ्या साईडला सुद्धा हे बघा इथून असं आणि हे वरच्या साईडने असं सा। थोडंसं सा ज्या काही प्लेट्स आहेत त्यावर व्यवस्थित अस्तर ठेवून आपण जॉईन करून घेणार आहोत कारण की तिथे आपल्याला फक्त प्लेट्स हव्या आहेत फुगा एक्स्ट्राचा कपडा नको आहे हे बघा ह्या पद्धतीने प्लेट्स टाकून व्यवस्थित अलगत जॉईन करायचं आहे आणि खालीसुद्धा बघा आहे तसं आपण जॉईन करून घेतलेलं आहे ठीक आहे आता हे झाल्यानंतर हे बघा मधल्या पोर्शनमध्ये आपल्याला फुगा हवा आहे तर तो बरोबर -बर प्लेट्स टाकत आपल्याला आतमध्ये म्हणजेच वरच्या कोपऱ्याला जोडून घ्यायचं आहे तर बघा आता तो साधारणतः दोन इंचाला हे बघा आपण मार्किंग करून घेऊयात कट करताना अडीच केलं होतं आपण तुम्हाला आठवतच असेल तर आता दोनच आपण एक्स्ट्रा कपडा घेऊयात हे बघा या पद्धतीने ती प्लेट्स घ्यायची आहे आतमध्ये फोल्ड करायची आणि जिथे दोन इंचाला मार्किंग आहे का तिथेच आपल्याला त्या अस्तर व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने परत बघा तो कपडामध्ये टाकायचा आहे आणि कडेकडेला जिथं दोन इंचाची मार्किंग आहे तिथेच व्यवस्थित आपल्याला ते अस्तर परंत पुन्हा प्लेट्स टाकत टाकत हे बघा मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे कारण की वरच्या साईडचा जो कपडा आहे तो आपल्याला एक्स्ट्रा हवा आहे हे बघा बरोबर दोन वर टीप आली पाहिजे आणि तो कपडा अलगद खालच्या साईडला एक्स्ट्राचं लोटून द्यायचा आहे आणि मग भरून टीप मारून घ्यायची आहे बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे ना त्यावरच आणि व्यवस्थित प्लेट्स टाकत टाकतात हे बघा ठीक आहे ते हे व्यवस्थित आपलं आता जॉईंट झालेलं आहे आपण बघू शकतो मध्ये हे बघा मधल्या साईडला एक्स्ट्राचा कपडा आला आहे आता यानंतर आपण काय करणार आहोत जो काही आपला वरचा हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे ठीक आहे तर हे बघा आता मी तो कट करून घेत आहे हे बघा ह्या पद्धतीने आणि अलगद करायचं का आहे कारण तो आतला फुगा जो आहे एक्स्ट्राचा कपडा म्हणजे जो वरच्या साईडला आपण लावलेला आहे तो आतल्या साईडलाच गेला पाहिजे आणि तो बऱ्याचदा चुकून कट होयचे चान्सेस असतात त्यामुळे तो खालच्या साईडला व्यवस्थित प्रेस करून कट करून घ्यायचा आहे आणि हे बघा हे दोन्ही साइडचं सुद्धा एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलेलं आहे आपण हे बघा तुमच्या लक्षात येईल ते मध्ये साइडला एक्स्ट्रा कपडा आलेला आहे आणि असंच आपल्याला हवा होता ठीक आहे हे बघा साधारणतः दोन इंच एक्स्ट्रा आहे सरळ प्रेस केलं की तुम्ही आतल्या साईडने बघू शकता आणि मग तो असा फुगा आपला व्यवस्थित आलेला आहे एकदम प्रॉपर ठीक आहे दोन्ही साइडला कमी प्लेट्स आहेत आणि मध्येच फक्त फुगा आहे आणि ती स्टिच केल्यावर एकदम व्यवस्थित जशी आपली चंद्रमुखी बाही असते तशीच ती फिटिंग वगैरे केल्यावर मधल्या साईडला फुगा दिसतो ठीक आहे तर हे बघा आता मी ही गोल्डन लेस घेतलेली आहे तर ती मी इथे खालच्या साईडला लावून घेत आहे त्यामुळे काय होईल की आपली ही जी बाही आहे त्याला खूपच सुंदर असं लूक येईल आणि ही बाही जी आहे त्याला बघा कॉर्नरला जे आहे ना ती मण्यांची म्हणजे मोती लेस लावलेली आहे आणि मध्ये स्टोन वगैरे पण आहे त्यामुळे ते खूपच सुंदर दिसते तर हे बघा मी लावून घेत आहे आणि कडेला थोडंसं दोन्ही साईडला यासाठी सोडून घेतलेलं आहे की ते आपलं फिटिंगमध्ये जाणार आहे ठीक आहे तर हे बघा उभं पण टीप मारून म्हणजेच आपल्याला लेस ही पूर्ण बघा वरच्या साईडने पण लावून घेतलेली आहे पण लक्षात राहू द्या याला स्टोन आहे तुमच्या पण लेसला स्टोन असतील तर स्टिच करताना जिथून आपली टीप येणार आहे तिथले स्टोन काढून घ्यायचे आहे म्हणजे सुई तुटणार नाही ठीक आहे आता यानंतर हे बघा ही एक मी लेस घेतलेली ले आहे तर हे बघा ती बरोबर मला बॉर्डरला लावून घ्यायची ला आहे हे बघा एक अशी आणि एक वरच्या साईडने ठीक आहे तर सगळ्यात आधी मी वरच्या साईडने ती लेस लावून घेत आहे आणि ती मी गोल्डन आणि जो काही वरती कलर यूज केला आहे त्या कलरच्या कॉम्बिनेशनची लेस लावते त्यामुळे काय होईल की अजूनच सुंदर असं लूक येईल आपल्या भाईला तर हे बघा ह्या लेसला आपण डबल टीप मारून घेऊयात त्यामुळे आपली लेस पण पक्की लागली जाते आणि फिनिशिंगला पण छान दिसते म्हणजे ती उचकत नाही ठीक आहे तर हे बघा ही लावून झाली आली आहे आता आपल्याला खालच्या साईडलासुद्धा लेस लावून घ्यायची आहे बघा समोरासमोर म्हणजे ती डिझाईन खूपच सुंदर अशी दिसते आपली व्यवस्थित कडेकडेला हे बघा जी काही खालची लेस लावली आहे ना गोल्डन त्याच्या कडेकडेला लावून घ्यायचं आहे आणि ह्या लेसला पण आता आपण डबल टीप देऊन घेऊयात ठीक आहे ते बघा ती लेस लावून झालेली आहे आणि ती बॉर्डर आपली खूपच सुंदर मोठी अशी रेडी झालेली आहे आणि हे बघा हा फुगा पण व्यवस्थित रेडी झालेला आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता ही बाही ह्या पद्धतीने दिसणार आहे पण मी एक काम करते ती तुम्हाला लवकर लक्षात यावे त्यासाठी मी खालच्या साईडला ती बाही काय जी आहे ती जॉईन करून घे तर हे बघा जेव्हा आपण हा ब्लाउजला आपण ही स्लीव्ज लावतो त्यावेळेस जिथे जॉईन करतो तिथे ॲक्च्युली त्याला लेस लावलेली आहे तर ते, ते लुक कसं दिसतं हे तुमच्या लक्षात यावं यासाठी मी तुम्हाला इथे हे बघा वरच्या साईडला लेस लावून दाखवत आहे पण तुम्ही ज्यावेळेस ही बाही जॉईन कराल आणि जिथे तुमचं जॉईंट असेल म्हणजे तुम्ही ही बाही तुमच्या शोल्डरला त्याला जॉईन करणार आहात ना सेम त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे जशी रेग्युलर बाही करतो तशीच आणि मग जिथे जॉईन करणार आहात तिथे तुम्हाला ही लेस लावायची आहे ठीक आहे गोल्डन कलरची पण मी काही इथे तुम्हाला ती बाही जोडून दाखवत नाहीये त्यामुळे मी तुम्हाला इथे कडेकडेला लेस लावून दाखवते आहे यामुळे काय होईल की तुमच्या लक्षात येईल ॲक्च्युली ह्या बाहीचं लूक कसं आहे आणि ते कसं दिसतं ते ठीक आहे तर व्यवस्थित प्लेट्स जसे आपण टाकलेल्या आहेत त्या व्यवस्थित पकडून त्यावरच कडेकडेला बघा ही गोल्डन कलरची मी लेस लावून घेत आहे तुम्ही पण ह्याच पद्धतीने लावायचे आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही गोल्डन लावू शकतात तर हे बघा ले ले ही लेस लावून झालेली आहे त्याला लुक पण खूप सुंदर असं आलेला आहे यानंतर मी तुम्हाला ही बाही डायरेक्ट फिटिंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या बाहीचा ऍक्च्युअल लुक जे आहे ते कसं येतं ते ठीक आहे ते हे बघा आता टिप मारून हे मी सरळ करते तर हे बघा ही सरळ करून घेतलेली आहे आणि आता तुमच्या लक्षात येईल की हे व्यवस्थित प्लेट्स कडेला जशा हव्या तशा आलेल्या आहे मध्ये जसा फुगा असतो चंद्रमुखी बाहीला तसाच आलेला आहे ठीक आहे आणि ही बाई ज्या वेळेस आपण ब्लाऊजला जॉईन करू तर ता सेम त्याला तसाच लूक येणार आहे आणि ती बाही तशीच दिसणार आहे इथे तरी तुमच्या लक्षात येत नसेल तरी ती, ती बाही लावल्यावर तुम्हाला समजेलच पण हे बघा तुमच्या लक्षात यावे यासाठीच मी याला फिटिंगची टिप टाकून तुम्हाला दाखवत आहे की ॲक्च्युली त्याचा फुगा कसा आहे आणि त्याचं लुक कसं येणार आहे ते ठीक आहे हे बघा तर खूप सुंदर अशी ही आपली बाही पूर्ण शिवून झालेली आहे हे बघा बॉर्डर पासून एकदम व्यवस्थित असे आपल्या ह्या बाहीचा शेप आलेला आहे फुगा पण व्यवस्थित आलेला आहे आणि खूप सेम टू सेम लुक आलेला आहे जशी चंद्रमुखी बाही आहे तसाही बघा इकडनं पण तुम्हाला लुक दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर हे मी तुम्हाला अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की चंद्रमुखी बाई ही कशी कटिंग करायची आणि कशी स्टिचिंग करायची त्याचबरोबर तुमच्याकडे ज्या काही अवेलेबल लेस असेल गोल्डन कपडा असेल त्यापासून आपला प्रॉपर काट कसा बनवायचा आणि त्यामुळे आपल्या बाईला खूप सुंदर असं लुक कसं आणायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे ठीक आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपली बाही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेलायकॉनही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू